नमस्कार मित्रांनो एकतीस ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मित्रांनो नैऋत्य मोसमी वारे निघून गेले असले तरी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे वातावरणामध्ये आपल्याला तीस तारखेपासूनच झपाट्याने बदल बघायला मिळेल तर एकतीस ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे एकतीस ऑक्टोबर एक, एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबर या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बरेचशा भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये कोणत्या तारखेला बघायला मिळू शकतो याविषयी महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो या चॅनलवर शेतीविषयी टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज आपण रोज देत असतो पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय वाऱ्याची स्थिती बनलेली आहे इचा प्रभाव त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये एक हलकासा कमी दाबाचा पट्टा इथे बनलेला दिसतोय तसेच एक ट्रप रेषा हिंदी महासागरापासून तर डायरेक्ट इकडं महाराष्ट्रापर्यंत बनलेले आहे साहजिकच मित्रांनो पावसासाठी पोषक वातावरण या सर्व भागामध्ये निर्माण होत आहे चला तर बघूया कोठे कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये कोणत्या दिवशी पाऊस होऊ शकतो व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी देशातील मित्रांनो जे काही दक्षिण भागातील राज्य आहे या भाग राज्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस शक्यता आहे एकतीस तारखेला मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता सोलापूर व सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर मुख्यत्वे करून पावसाचा जोर जो राहण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इतर तर सुद्धा या परिसरामध्ये जसं की सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर इकडं पंढरपूर सोलापूर या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यात पुणे विभागातील पुणे पुणेचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर बारामती इंदापूर दौंड करमला या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला पा मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या परिस आ, या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे जे काही मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे असणार आहे या जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला बघायला पा मिळेल हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मित्रांनो हा आपण एकतीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज बघतो यानंतर एक हो नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर त्यानंतर तीन नोव्हेंबरचा हवामान हो अंदाज आपण बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो इकडं विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुळक भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दोन एक नोव्हेंबरला काही भागामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोर कमी होण्याची शक्यता आहे तर एक नोव्हेंबरला आपण स्क्रीनवर बघू शकता अहमदनगर पुणे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे पुणे दौंड जामखेड तसेच इकडं कल्याण डोंबिवलीचा पूर्वी परिसर जामखेड बीडचा बराचसा भाग येतो आहे अहमदनगरचा बहुतांश भाग त्याचबरोबर नाशिक इगतपुरी संगनमेर घारगाव जुन्नर राजूर राहुरी या परिसरामध्ये सिन्नर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आपण स्क्रीनो प्रत्येकदा एकदा बघू शकता नाशिकचा मुख्यत्वे करून दक्षिण भाग येतोय औरंगाबादचे काही जिल्हे आहेत जसं की औरंगाबादचा मुख्यत्वे करून पश्चिम परिसर बीड अहमदनगर नाशिकचा दक्षिण भाग पुण्याचा बऱ्याचसा भाग येतो आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो सुद्धा नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच रत्नागिरी रायगड ठाणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे तिकडं इकडं विदर्भामध्ये जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे हा झाला मित्रांनो एक नोव्हेंबरचा हवामान अंदाज आता आपण दोन नोव्हेंबरचा हवामान अंदाज बघूया एक नोव्हेंबरला मुख्युत्वे करून राज्याचे जे काही दक्षिण भाग आहे भागा दक्षिण भागामध्ये दक्षिण जिल्हा आहे नांदेडला तुरुस परवा सोलापूर सांगली सातारा हा परिसर पुणे विभागातील पुणे नाशिक अहमदनगर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता पाऊस तर मित्रांनो होणार आहे परंतु यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो शेवटी अंदाज आहे वाऱ्याची वेग आणि दिशा जरी बदलली तरी ठिकाणने वेळ दोन्ही बदलते यामध्ये जे काही चेंजेस होतील ज्या त्या तारखेला आपण देण्याचा प्रयत्न करू तर दोन नोव्हेंबरला मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणखी काही जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढेल त्यामध्ये विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण म्हणजे आपण स्किनो बघू शकता जी काही चक्रीय स्थिती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये बनलेली दिसत होती तिची तीव्रता वाढणार आहे ती तीव्रता वाढल्यानंतर ही आपला प्रवास मुख्यत्वे करून उत्तर दिशेने करणार आहे उत्तर दिशेने केल्यानंतर इथे बांगलादेशाजवळ किंवा म्यानमारच्या किनारपट्टीलगत आल्यानंतर या परिसरामध्ये म्हणजेच विदर्भामध्ये याचा इनडायरेक्टली परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन तारखेला विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामधून त्यामध्ये मुख्यत्वे करून कापसी कापसीचा आसपासचा परिसर कंकेर तर इकडं गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये चंद्रपूर तसेच देसाईगंज अंबागर चौकी भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे मुख्यत करून गडचिरोली चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया वर्धा या भागातला जो काही पूर्वी परिसर असणार आहे पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो जास्त प्रमाणात बघायला मिळेल एकंदरीत विचार करता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे वातावरणामध्ये झपाट्याने बदल आपल्याला बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला या परिसरामध्ये जो काही या परिसराचा उत्तरी परिसरात नाही या भागामध्ये पाऊस जोर जरी कमी असला तरी पण जे काही दक्षिण परिसर असणार आहे दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर राहील बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे बुलढाणा वाशिम यवतमाळ हा जो पट्टा आहे कारंजा वगैरे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर मित्रांनो तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही तर इकडं मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये तर मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यतासुद्धा असणार आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे परंतु पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल आपण स्क्रीनवर बघू शकता पुणे दौंड बारामती वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा जास्त बघायला मिळेल गोरेगाव गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल त्यानंतर कोकण विभागामध्ये संपूर्ण भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळेल नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर जळगाव तसेच नंदुरबार धुळे सर्व जिल्ह्यांमध्ये पावसा शक्यता असणार आहे फक्त नंदुरबार जे काही कडायचे जिल्हा आहे नंदुरबार नवापूर वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु ढगाळ वातावरण वात या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो दोन नोव्हेंबरच असणार आहे तीन नोव्हेंबरलासुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे आपण स्क्रीनवर बघू शकता पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व भागामध्ये पावसं शक्यता त्यानंतर नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये सुद्धा पावसं शक्यता असणार आहे फक्त नंदुरबार आणि जळगावच्या काही भागामध्ये पावसा जोर कमी राहील तर तो भाग म्हणजे मुख्यत्वे करून उत्तरी परिसर त्यानंतर पुणे विभाग पुणे विभाग म्हणजे संपूर्ण भागामध्ये भागांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद अकोला सॉरी औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड आणि उस्मानाबाद संपूर्ण भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तीन तारखेला एकंदरीत विचार करता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली संपूर्ण भागांमध्ये पावसाची शक्यता अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे यामध्ये काही अपडेट आल्या ज्या त्या तारखेला आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशा पुढे सोबत तोपर्यंत